कमी वेळात लवकर पोहोचता येईल याकरिता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने समृद्धी महामार्गावरील रस्त्याचे काम पूर्णत्वास आलेले आहे. या महामार्गावर अपघात कसे टाळता येईल याविषयी यवतमाळ येथील उपप्रादेशिक कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक राहुल चौधरी यांनी ही माहिती व्हिडिओद्वारे सांगितली. सध्या अपघाताचे प्रमाण दिवसागणिकेला मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अपघात होऊ नये म्हणून समृद्धी महामार्गावर कुणी कोणत्या लेनने चालावे, कारला 120 पेक्षा कमी स्पीडने चालायचे असेल तर कुठून चालावे, जेणेकरून समृद्धी मार्गावरून चालताना अपघात कसा टाळता येईल याविषयी यवतमाळ येथील उपप्रादेशिक कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक राहुल चौधरी यांनी डेप्युटी अधिकारी ज्ञानेश्वर हेरडे यांनी समृद्धी मार्गावरील अपघात टाळता यावा म्हणून एक व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. समृद्धी महामार्गावर प्रवास करताना 3 लेन आहेत. त्यातली उजव्या बाजूची जी लेन आहे ती ओव्हरटेकिंग लेन आहे. 2 नंबरची लेन ही कारची लेन आहे आणि 3 नंबरची लेन ही ट्रक आणि बसेससाठी आहे. तर उजव्या बाजूची जी लेन आहे त्यामधनं ओव्हरटेकिंग करून परतनं 2 नंबरच्या लेनमध्ये गाडी आणायची आहे. ओव्हरटेकिंग लेनमध्ये जास्त वेळ थांबायचं नाही. ट्रक व बसची स्पीड लिमिट 80 असल्याने त्यांना ओव्हरटेकिंग अलाउड नाही आहे. कारची वेगमर्यादा 120 आहे, त्यामुळे ओव्हरटेकिंग लेनमधनं ट्रकला अलाउड नाही आहे. लोकांचा गैरसमज आहे की मला जर हळू चालायचं असेल तर मी ट्रक लेनने चालायचं का, कुठल्या लेननी चालायचं हे माहीत नाही. तर हे लक्षात ठेवा की तुम्ही 120 स्पीड लिमिट दिलेलं आहे म्हणजे तुम्ही 120 स्पीडने चाला असं नाही आहे. तुम्ही कमी स्पीडने चालत असाल तरीही पण कार लेननीच चला, मधल्या लेननी चला. स्पीडने जायचं आहे तो ओव्हरटेक करून उजव्या लेनने जाईल आणि ओव्हरटेक केल्यानंतर परत कार लेनमध्ये येईल. उजवी लेन ही कंटिन्यू रिकामी राहिली पाहिजे, ती फक्त ओव्हरटेकिंगसाठी वापरायची आहे किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेसचे जे अँब्युलन्सेस वगैरे ते वापरतील. आपण जर आपले वाहन जी लेन आपणास ठरवून दिलेली आहे त्या लेनमध्ये चालवले तर आपल्याला अपघात टाळता येईल.